आचार्य अत्रेंच्या बद्दल एक आठवण मी सांगणार आहे की शिवशक्ती जे वरळीला होतं तिथं अनेक वेळेला आमचं जाणं असायचं. सोपानदेव चौधरी त्या ठिकाणी असायचे, नंतर शिरीष पै भेटायच्या आणि आचार्य अत्रेंचं दत्ताबाळांचे फार घनिष्ठ संबंध निर्माण झाले. एकदा आचार्य अत्रेंचा फोन आला की उद्या आपण सेनापती बापटांच्याकडे जाऊया. मग दत्ताबाळांच्याबरोबर आम्ही शिवशक्तीमध्ये आलो आणि शिवशक्तीमध्ये दारामध्ये एक इम्पाला मोठी आलिशान गाडी उभा होती. आचार्य अत्रेंना त्या गाडीचं खूप कौतुक. एका संस्थानिकाकडून ती गाडी त्यांनी सेकंड हँड विकत घेतलेली होती. आम्ही गाडीमध्ये बसलो, पुढच्या बाजूला मी बसलो होतो, आचार्य अत्रे आणि दत्ताबाळ मागे बसले. पुढच्या बाजूला रेकॉर्ड प्लेयर होता त्या गाडीला त्यावेळेला आणि आचार्य अत्रेंनी ड्रायव्हरला गाणं लावायला सांगितलं. गाणं नेमकं लागलं शूरा मी वंदिले आणि दत्ताबाळ अचानक म्हणाले की माझंही खूप आवडतं गाणं आहे. आचार्य अत्रे म्हणाले माझंसुद्धा आवडतं गाणं आहे. असं करत आम्ही तोपर्यंत शिवाजी पार्कवर पोचलो. आचार्य अत्रेंनी गाडी थांबवली, दोघेही उतरले आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुन्हा थोड्या वेळाने येऊन बसले. दादरला आम्ही ज्या वेळेला पोचलो त्यावेळेला सेनापती बापटांचे तिथे गेलो. त्यावेळेला त्या छोट्या गल्लीच्या तोंडाला गाडी उभा केली आणि आम्ही चालत आत निघालो. त्यावेळेला दोन्ही बाजूच्या गॅलरीतून खूप लोक जमले होते. आचार्य अत्रे गमतीने दत्ताबाळांना म्हणाले, बाळ बघितलं का, हा आमच्या दैनिक मराठ्याचा प्रताप. आज आम्ही चार उळी दिल्या दत्ताबाळांनी, आम्ही सेनापती बापटांना भेटायला जाणार आहे, तर ही गर्दी झाली बघा म्हणून. मग आम्ही सेनापती बापटांच्याकडे गेलो. त्यावेळेला तिथं कुसुमताई कुलकर्णी होत्या, म्हणजे सखाराम बाइंडरमध्ये काम केलेल्या, आणि वसंत बापट होते, त्यावेळी ते शारदा मासिकाचे संपादक होते, आणि थोडेच लोक होतो आम्ही. त्यावेळेला तात्या बसलेले होते, शांत मूर्ती होती. त्यावेळी त्यांना विचारलं की तात्या तुम्ही काय करता सध्या, ते म्हणाले अरविंद महर्षींच्या सावित्री नावाच्या महाकाव्याचं इंग्रजीतलं मराठी मी अनुवाद करायला लागलो. मग कसा अनुभव आहे, तर ते म्हणाले काही काळ इतकं कठीण जातं ते करताना. मग मी शाल पांघरतो म्हणाले डोक्यावर आणि शांतपणे ध्यानाला बसतो आणि मग मला पुन्हा काहीतरी सुस्तरी मी पुन्हा काम सुरू करतो. मग आचार्य अत्रेंना बोलता बोलता चर्चेत गप बसवलं नाही, ते म्हणाले की तात्या आमचं डॉक्टर लागू बघितलं का नाही, तर तात्या म्हणाले नाही बघितलं. खरं म्हणजे सेनापती बापटांच्या एक मुलीला सुद्धा त्या डॉक्टर लागूनी त्या पद्धतीने मारलेलं असतं आणि हे आचार्य अत्रेंना मुद्दाम त्यांना जरासं दिवसायचंही होतं म्हणा तात्यांना. तात्या शांत होते. मग दत्ताबाळांचं तीन पत नावचं पुस्तक आमच्याकडे होतं, आणखी काही पुस्तकं आम्ही तात्यांना भेट दिली आणि मग आम्ही तिथून निघालो. तात्यांची, आचार्य अत्रेंची, दत्ताबाळांची ही सेनापती बापटांच्यावरची शेवटचीच भेट होती, म्हणजे एकेकाळी नेहरूंना फाशी द्या म्हणणारे आणि क्रांतीच्या वेळेला चालत्या रेल्वेतील ड्रायव्हरला फक्त पायावर गोळी मारून जखमी करून रेल्वे बंद पाडणारे हे सेनापती बापट होते. आणि उत्तरार्धामध्ये ते सावित्रीचा अनुवाद करत आध्यात्मिक बऱ्यापैकी झाले होते. त्यानंतर तात्या बाथरूममध्ये पाय घसरून पडतात, मांडीचं हाड मोडतं आणि त्यापूर्वी त्यांनी दत्ताबाळांच्या पुस्तकाबद्दल एक लिहिलेला अभिप्राय असतो, तो त्यांच्या हस्ताक्षरात होता की मला वि स खांडेकरांनी तीन पत या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे, परत त्यात खलील जिब्रांचा उल्लेख आहे. मला खुद्द दत्ताबाळांचे साहित्य वाचल्यानंतर ते खलील जिब्रांपेक्षा श्रेष्ठ प्रतीचे महापुरुष आहेत अशी माझी भावना आहे, असं पांग बापट असं त्यांनी सही केलेली होती. तो कागद माझ्याकडे बरेच वर्ष होता. ह्या आचार्य अत्रेंनी ज्यावेळी सेनापती बापट वारले त्यावेळेला तो अभिप्राय त्यांच्या तात्यांच्या हस्ताक्षरामध्ये दैनिक मराठामध्ये छापलेला होता. अशी ती एक छान आमची आठवण आहे.